नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय मराठी कविता नहू घर कवी धुंडीराज जोशी मुलांना कवीनी आपल्याला या कवितेत काय सांगितले आहे की घर म्हणजे केवळ चार भिंती नसून त्या पलीकडेही बरेच काही असल्याचा विचार सांगितला आहे घर हे एक आनंदी वास्तू असून त्या घराशी जीवाला अनेक भावना निगटित असतात हे घरच आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात आपल्याला समाधान देतात याच घरात आजी आजोबा या सगळ्यांच्या आठवणी देखील सामावलेल्या असतात घरासंबंधीचे फार सुंदर विचार या कवितेत कवीने आपल्याला सांगितले आहे चला तर मग पाहूया घर ही कविता पान क्रमांक बावीस कविता नऊ घर घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू बघा मुलांना इथे काय सांगितलंय की घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती देखण्या म्हणजे सुंदर घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू वास्तू म्हणजे इमारत इथे आपल्याला कवी काय सांगत आहे की घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नव्हे तर जिथे सुंदर कार्य होतात कर्मे होतात ते घर असते घर केवळ एक वस्तू नव्हे तर ती एक आनंदी इमारत असते असे आपल्याला कवी इथे सांगत आहे घर नाही नुसत्या खोळ्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिवाळा घर शिक्षणाची पहिली शाळा बघा मुलांनो इथे काय सांगितलंय की घर नाही नुसत्या खोल्या नुसत्या म्हणजे फक्त केवळ घरात हव्या भावना ओल्या हव्या म्हणजे पाहिजेत आणि भावना ओल्या म्हणजे प्रेमळ भावना घरात हवा जीवाला जीवाला म्हणजे आत्मीयता प्रेम घर शिक्षणाची पहिली शाळा कवी आपल्याला काय सांगत आहे की नुसत्या खुल्या म्हणजे घर नव्हे तर घरात भावनांचा ओलावा असावा प्रेम असावे माया असावी कारण घर ही शिक्षण देणारी आपली पहिली शाळा आहे बघा कवी आपल्याला काय सांगत आहे की नुसत्या घरामध्ये खुल्या असल्या म्हणून घर म्हणावे असं नाही तर त्या घरात ओलावा असावा ओलावा मीन्स त्या प्रेमल भावना असाव्या प्रेम असावे माया असावी कारण आपली जी पहिली शाळा आहे ती कुठून स्टार्ट होते कुठून सुरू होते तर आपल्या घरातून म्हणून घर ही शिक्षणाची आपली पहिली शाळा आहे असे आपल्याला कवी इथे सांगत आहे घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घराला असते कहाणी घराला असतो आपला चेहरा बघा मुलांनो घर नाही नुसता पसारा नुसता म्हणजे फक्त आणि पसारा म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या वस्तू घर नाही केवळ निवारा निवारा मीन्स आसरा आश्रय घराला असते कहाणी चेहरा बघा मुलांनो कवी इथे आपल्याला काय सांगत आहे की घर म्हणजे नुसता पसारा नाही घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नव्हे तर प्रत्येक घराची एक गोष्ट असते प्रत्येक घराला त्याचा चेहरा असतो स्वभाव असतो बघा कवी आपल्याला इथे काय सांगत आहे की घरात नुसता पसारा पडतो म्हणून घर नाही किंवा ते आपल्याला आश्रय देते म्हणून ते घर नाही तर घराला एक कहाणी असते आणि घराला आपला चेहरा असतो एक स्वभाव असतो तर मुलांनो तुम्हाला इथपर्यंत कविता समजली असे मी गृहीत धरते ह्यानंतरची कविता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद